पशुसंवर्धन परीक्षा व परिचर परीक्षा आकृत्यामधील त्रिकोण मोजणे आकृत्या दिल मोज दिलेल्या आहेत या आकृत्यामध्ये आहे किती त्रिकोण आहेत ते आपण पाहणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीनं आपल्याला किंवा साध्या स्ट्रिक्सनं आपल्याला या आकृत्यामध्ये दिलेले त्रिकोण आपल्याला सांगता येतील पहिल्या आकृती पाहूया आपण या पहिल्या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत ते आपण पाहणार आहोत आकृती पहा त्यामध्ये आपण या पद्धतीनं हे गणित सोडवू शकतो त्यामध्ये एक दोन असे क्रमांक द्या आणि मोजा तर या आकृतीमध्ये एकूण हे एक आणि हे दोन या दोन्हीची बेरीज करा एकूण किती येते तीन तर या आकृतीमध्ये एकूण तीन त्रिकोण तयार होतात कसे तयार होतात तर पहा हा एक हा दोन आणि पूर्ण एक तीन अशा पद्धतीने हे तीन त्रिकोण तयार होतात आता दुसऱ्या आकृती पहा दुसऱ्या आकृतीचा विचार करा तिथे हे क्रमांक द्या एक दोन तीन चार अशा पद्धतीनं क्रमांक द्या आणि पहा त्यांची बेरीज करा एक दोन तीन चार ह्या सर्वांची बेरीज करा चार आणि तीन सात आठ नऊ आणि एक दहा तर या आकृतीमध्ये तयार होणारे त्रिकोण किती असतील दहा याच पद्धतीनं आपण सोडवलेलं आहे आता तिसऱ्या आकृती आपण पाहतोय याही ठिकाणी याच पद्धतीनं लिहा एक दोन तीन चार पाच लिहिलं मग आपण करूया एक दोन तीन चार अधिक पाच या सर्वांची बेरीज किती ते, ते पहा पाचन चार नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा एक पंधरा म्हणजे या कृतीमध्ये पंधरा त्रिकोण आहेत परंतु नाही मुलांनो याही ठिकाणी एक रेष आहे म्हणून आपण अशा पद्धतीचं गणित असेल रेक काम एक काम करूया आकृती ह्या पूर्ण जनमध्ये किती त्रिकोण तयार झालेत इथं पंधरा या ठिकाणी रेष मारल्यामुळं पुन्हा एक दोन तीन चार पाच याही ठिकाणी किती त्रिकोण तयार होतात पंधरा हिथून वरचे पंधरा आणि हिथून वरचे पंधरा पंधरा अधिक पंधरा बरोबर ह्या पूर्ण आकृतीमध्ये किती त्रिकोण तयार होतील तीस अशा पद्धतीचं गणित आलं तर आपल्याला असंही आप करता येतं जर समजा आणखी एक इथं रेश मारली तर याही ठिकाणी पंधरा त्रिकोण तयार होतील म्हणून या ठिकाणी एक दोन तीन चार पाच किती पंधरा आणि मग एक दोन तीन म्हणजे पंधरा गुणले तीन म्हणजे ह्या ठिकाणी जर यश असेल तर एकूण त्या आकृतीमध्ये किती त्रिकोण तयार होतील पंधर त्रिक पंचेचाळीस समजलं ना मुलांनो आता ही आकृती पहा या आकृतीमध्ये होणारे त्रिकोण तयार बघा एक दोन तीन चार पाच हे किती झाले पंधरा मग पहा पुन्हा या ठिकाणी मोजा एक दोन या ठिकाणी तयार होणारे त्रिकोण किती झाले तीन पुन्हा मोजा एक दोन याठिकाने तीन या ठिकाणी तयार होणारे त्रिकोण किती झाले सहा या ठिकाणी तीन या ठिकाणी सहा आणि इथून वर किती पंधरा म्हणूया पंधरा अधिक सहा अधिक तीन बरोबर पंधरा सहा एकवीस बावीस तेवीस चोवीस म्हणजे या पूर्ण आकृतीमध्ये आपल्याला किती त्रिकोण तयार होतील चोवीस समजलं ना मुलांनो मग पहा आता ही एक आकृती या ठिकाणी दिलेली आहे या दिलेल्या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत त्याच पद्धतीने आपण सोडवणार आहोत एक दोन तीन चार पाच आणि सहा या सर्वांची बेरीज करा किती येते सहा पाच अकरा अकरा चार पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस आणि एकवीस म्हणजे वरील आकृतीमध्ये ह्या किती त्रिकोण तयार होते एकवीस तशाच पद्धतीनं एक दोन तीन चार पाच सहा याही ठिकाणी किती त्रिकोण तयार होतात एकवीस म्हणजे ह्या पूर्ण आकृतीमध्ये आपल्याला किती त्रिकोण हे एकवीस हे एकवीस म्हणजे आपण बेचाळीस त्रिकोण तयार होतील असं आपण जर म्हटलं तर हे उत्तर चूक आहे कारण का पुन्हा या आकृतीचा जर विचार केला हिथून वरती किती त्रिकोण तयार झाले एकवीस हिथून खाली किती त्रिकोण तयार झाले एकवीस परंतु या ठिकाणी जर स्ट्रेट अशी सरळ रेषा असेल तर ओका हा एक त्रिकोण तयार होतो हा एक त्रिकोण तयार होतो हा एक त्रिकोण हो हो म्हणजे एक दोन तीन आणि पुन्हा ह्या ठिकाणी एक दोन तीन असे एकूण किती त्रिकोण तयार होतात उभी जर सरळ रेषा असेल अशा आकृतीमध्ये तर वरचे एकवीस खालचे एकवीस आणि एक, एक दोन तीन एक दोन तीन म्हणजे असे एकूण किती सहा म्हणजे बेचाळीस म्हणजे सहा बेचाळीस अधिक सहा बेचाळीस अधिक सहा बरोबर अठ्ठेचाळीस त्रिकोण ह्या आकृतीमध्ये तयार होतील समजताना कशा पद्धतीनं जर सरळ रेषा असेल तर एक ते सहा म्हणजे जेवढे अंक आहेत तेवढे अंक त्यामध्ये ते मिळवा म्हणजे बेचाळीस अधिक सहा बरोबर अठ्ठेचाळीस बर त्रिकोण तयार होतील आता ही आकृती पहा एक दोन तीन चार पाच आणि सहा म्हणजे वरच्या आकृतीमध्ये किती त्रिकोण तयार होतील एकवीस हे लक्षात आलं खालील आकृती पहा एक दोन तीन चार पाच आणि सहा खाली किती त्रिकोण तयार होतील एकवीस या पूर्ण आकृतीमध्ये तयार होणारे त्रिकोण किती एकवीस अधिक एकवीस बरोबर किती होतात बेचाळीस त्रिकोण ह्या आकृतीमध्ये तयार होतात का तर या ठिकाणी ही सरळ रेषा नसल्यामुळं या बाजूला त्रिकोण तयार होत नाहीत या ठिकाणी जशी सरळ रेषा असल्यामुळं सहा त्रिकोण तयार झाले परंतु इथं सरळ रेषा नसल्यामुळं हे त्रिकोण तयार होत नाहीत म्हणून वरचे एकवीस आणि खालचे एकवीस म्हणून ह्या पूर्ण आकृतीमध्ये किती त्रिकोण तयार झाले ब्रेचाळीस अशा अनेक स्ट्रिक्स आपण मुलांना पाहणार आहोत तर माझा जो मैत्री मॅथ्स जो चॅनल आहे त्या चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील अनेक व्हिडिओ आपण पाहणार आहोत अनेक ट्रिक्स पाहणार आहोत तरी तुम्ही माझ्या चॅनलला काय करा सबस्क्राईब करा चला तर मुलांनो पुढील व्हिडिओ या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत ह्याकृती पहा या कृतीचं नीट निरीक्षण केल्यानंतर आपण पाहूया या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहेत तर एक दोन तीन आणि आतला एक चार आणि हा पूर्ण एक पाच म्हणजे चार अधिक मोठा एक बरोबर किती त्रिकोण आहेत पाच याच्यावरून एक लक्षात आला असेल त्रिकोणामध्ये जेव्हा एखादा त्रिकोण काढला जातो तेव्हा तो त्रिकोण स्वतःजवळ किंवा स्वतःभोवती चार त्रिकोण तयार करतो अत्यंत महत्त्वाचं आहे हे एका त्रिकोणामध्ये दुसरा त्रिकोण काढला जातो आतमध्ये तेव्हा हा त्रिकोण किती त्रिकोण तयार करतो आतमध्ये स्वतःभोवती चार त्रिकोण पहा एक दोन तीन आणि चार हाच नेम आपल्याला पुढील आकृतीमध्ये लावता येतो ही आकृती पहा या त्रिकोणामध्ये हा एक त्रिकोण तयार झाला म्हणून त्यानं तयार केलेले चार त्रिकोण या त्रिकोणामध्ये असणारा हा त्रिकोण त्यानं तयार केलेले चार त्रिकोण आणि हा एक आतला त्रिकोण आणि त्यानं तयार केलेले किती त्रिकोण चार आणि हा पूर्ण मोठा एक असे एकूण नऊ त्रिकोण आकृतीमध्ये तयार होतील पहा कसे एक दोन तीन आणि मोठा एक चार चार या आकृ त्रिकोणानं तयार झालेले पुन्हा हा त्रिकोणाने बघा एक दोन तीन आणि चार आणि हे मोठा एक अशा पद्धतीने चार आणि चार मोठा एक नऊ त्रिकोण या आकृतीनं तयार होतील पुन्हा ही आकृती पहा हा जो त्रिकोण आहे ह्या त्रिकोणानं आतमध्ये किती त्रिकोण तयार केले चार त्यात हा सुद्धा त्रिकोण आले कुठले एक दोन तीन आणि चार त्रिकोण तयार केले अधिक बघा आता इतर रेश मारल्यामुळे किती त्रिकोण तयार होत आहेत एक दोन या ठिकाणी किती होत आहेत दोन या ठिकाणी किती होत आहेत दोन असे एकूण किती तीन दोन तीन दोन दोन चार अन दोन सहा आणि मोठा एक असे एकूण किती त्रिकोण तयार होतात या कृतीमध्ये अकरा पहा की या त्रिकोणानं तयार होणारे त्रिकोण किती आहेत एक दोन तीन आणि चार तसं या त्रिकोणानं तयार झालेले त्रिकोण कोणते आहेत एक दोन तीन आणि हा एक चारला हे चार लिहिले परंतु या त्रिकोणाचे पुन्हा दोन भाग झाल्यामुळं ह्याचे दोन ह्याचे दोन इथं दोन त्रिकोण तयार झाले असे सहा आणि मोठा एक असे एकूण अकरा त्रिकोण आकृतीमध्ये तयार होतात मग पहा मुलांनो अशाच पद्धतीचं एक या ठिकाणी आकृती दुसरी दिलेली आहे तिचं नीट निरीक्षण करा की काय ह्या त्रिकोणानं तयार होणारे आतमध्ये किती झालेले त्रिकोण चार ह्यानं तयार होणारे किती झालेले आहेत आतमध्ये चार हे लक्षात आलं मग पहा हितं तयार होणारे दोन हितं तयार होणारे दोन आणि ह्यानं तयार होणारे दोन असे किती आले सहा लक्षात आलं मग आपल्याला एकही लक्षात आलेलं असेल की ह्यानं तयार होणारे हितं दोन हिथं तयार होणारे हे दोन आणि ह्या ह्यानं तयार होणारे हे दोन असे एकूण किती झाले दोन दोन चार दोन सहा आणि हा पूर्ण मोठा एक असे सर्वांची बेरीज करा सार सहा चार दहा सहा चार दहा एकवीस एक त्रिकोण या आकृतीमध्ये तयार होतात किती सोपे आहे मुलांनो पहा आता पुढे एक दिलेला त्रिकोण पहा की एक दोन तीन आणि चार याच्यामध्ये मोठी संख्या कोणती चार त्याची दुप्पट करा तेवढे त्रिकोण या आकृतीमध्ये तयार होतात म्हणजे किती त्रिकोण तयार होतात आठ तशाच पद्धतीनं पहा मुलांना की काय एक दोन तीन चार पाच आणि सहा यातली मोठी संख्या कोणती आहे सहा सहा गुणले दोन म्हणजे या आकृतीमध्ये एकूण बारा त्रिकोण तयार होतील त्याच पद्धतीनं पहा मुलांना एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ यात मोठी संख्या कोणती आहे आठ आठ गोणुले दोन बरोबर सोळा त्रिकोण या आकृतीमध्ये तयार होतील सगळ्यात महत्त्वाचा नेम या साध्या सोप्या ट्रिक्स या व्हिडिओमध्ये मी दिलेल्या आहेत जर कोणी मैत्री मॅथ्स मैत्री मॅथ्स हा माझा चॅनल आहे या चॅनलला पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा गणितातल्या सर्व स्ट्रिक्स पाहण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा